नमस्कार, मी साटा माता. सबवेमधनं जात असताना एक छोटंसं पोस्टर मी नोटीस केलं, एक इंटरेस्टिंग फॅक्ट आठवला, वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. तसं आता इलेक्शनची रणधुमाळी सुरू होईल थोड्याच दिवसामध्ये, त्यामुळे काय तर इलेक्शनचे सुद्धा इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर बघा, हे पोस्टर आता तुम्ही बघू शकता, हिंदुस्थान आवाज पक्षाचं किंवा पार्टीचं हे पोस्टर आहे. त्यावर त्यांचे जे प्रेसिडेंट किंवा अध्यक्ष आहेत ना, त्यांचासुद्धा फोटो आहे. त्यांचं नाव हरेंद्र सिंग चौहान असं आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, अरे हा आता कुठून पक्ष आला आणि एवढूसच प्रमोशन, आणि कुठे टिकणार आहे हा एवढ्या मोठ्या राजकीय व्यापामध्ये एवढी मोठी मोठी लोक आणि मोठे मोठे पक्ष असताना. तर बघा, फक्त हे एकमेव नाही आहे, तर जवळपास भारतामध्ये 2597 अशा प्रकारचे पक्ष आहेत ज्यांना आपण रजिस्टर्ड अनरेकॉग्नाइज पार्टी असं सुद्धा म्हणू शकतो. खास इलेक्शन कमिशननीच त्यांना अशा प्रकारचा दर्जा दिलेला आहे. बघा, आपल्या इथे ना 3 प्रकारचे पक्ष आहेत, जसं की राष्ट्रीय पक्ष ते टोटल 6 आहेत, त्यानंतर राज्य पक्ष ते टोटल 54 आहेत, त्यानंतर हे रजिस्टर्ड अनरेकॉग्नाइज पार्टी, म्हणजे त्यांचं फक्त रजिस्ट्रेशन झालेलं आहे, इलेक्शन कमिशनने त्यांना कुठलीही मान्यता दिलेली नाही. बघा, हे जे राष्ट्रीय, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय जनता पार्टी, आणि राज्य पक्षाचं उदाहरण द्यायचं झालं तर शिवसेना, हे जे पक्ष आहेत ना, त्यांना ह्या प्रकारचा दर्जा मिळवण्यासाठी काही क्रायटेरिया फुलफिल करावे लागतात इलेक्शन कमिशनचे. ते मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करीनच, तोपर्यंत कनेक्टेड राहा.